नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। रुक्मिणी नगर येथील एका गॅरेजला आग लागून नुकसान झाले आहे। शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून आगीत 7 हून अधिक मोटारसायकली, इंजिन ऑइल, स्पेअर पार्ट जळून खाक झाले आहेत। शुक्रवारी मध्यरात्री या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पाण्याचे फवारे मारून ही आग विझविण्यात आली। नितीन मुचंडीकर यांच्या काळ भैरवनाथ ऑटो गॅरेजला ही आग लागली होती। कोतनूर येथे आपल्या राहत्या घरी गुरुवारी एका पोलीस दाम्पत्याने आपले जीवन संपविले। दोघेही बेंगलोर शहर पोलीस विभागात कार्यरत होते। सुरेश हेड कॉन्स्टेबल होता तर शीला कंट्रोल रूम येथे कार्यरत होती। 10 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, पण संतती नसल्याने ते उदास होते असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते। शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे। पुढील तपास सुरू आहे। मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल पासून मंगळूरपर्यंत ख्रिसमस आणि न्यू इयरसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे। कोकण रेल्वे मंडळातर्फे 20 डिसेंबरपासून मुंबईहून रात्री 10:02 सुटणारी रेल्वे क्रमांक 01133 ही विशेष उत्सव रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 1:05 मंगळूर येथे पोहोचेल। परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक 01134 ही रेल्वे दिनांक 21 रोजी दुपारी 2 वाजता सुटून दिनांक 22 रोजी पहाटे 4:35 पोहोचेल। धारवाड येथील श्री धर्मस्थळ मुंजनाथेश्वर विद्यापीठ आपला दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे। त्यानिमित्त या विद्यापीठाने 10 सरकारी शाळांचा झटपट विकास करण्यासाठी त्या दत्तक घेतल्या आहेत। कुलगुरू निरंजन कुमार यांनी यासंदर्भात शाळांकडून अगोदरच असुविधांचा तपशील मागविला होता। येत्या 3 ते 4 वर्षात टप्प्याटप्प्याने त्या शाळांचा विकास केला जाईल असेही त्यांनी सांगितले। नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या कोलार विभागातील 200 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे। 13 कर्मचाऱ्यांनी बसवर दगडफेक केल्याने सरकारी मालमत्तेचा विध्वंस केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे, जेणेकरून यापुढे कोणीही अशी कृती करण्यास धजावणार नाहीत। ज्या ज्या ठिकाणी असे कृत्य केले आहे तेथे अशी कारवाई होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। हासन येथील स्थानिक संरचना विकास महामंडळाच्या सहायक अभियंतापदी कार्यरत असलेल्या VN अश्विनी यांच्या कार्यालयावर, तसेच उदयगिरी येथील त्यांच्या व विद्यानगर येथे त्यांच्या वडिलांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक मंडळाने छापा टाकून पाहणी केली। त्या गेली काही वर्षे हासन येथील कार्यालयात काम पाहत आहेत। 2019 वाहतूक पोलिसांना कॅमेरे बसविलेले 50 पोशाख दिलेले आहेत, पण त्याचा वापर केला जात नसल्याचे दृष्टीस आल्याचे न्यायाधीश अभय ओक यांनी सांगितले। या कॅमेऱ्यामुळे प्रथमतः पोलिसांच्या वैयक्तिक वागणुकीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे आणि दुसरे म्हणजे पोलिसांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने देखील ते फायद्याचे ठरणार आहे, पण त्याचा वापर होत नसल्याने वाहतूक पोलिसच नियमांचे उल्लंघन करीत असल्याची खंत व्यक्त होत आहे। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पासचे वितरण करण्यात येणार आहे, त्यासाठी दिनांक 21 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज करावेत असे परिवहन मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांनी आयकार्ड, फी भरलेली पावती, प्राचार्यांकडून प्रमाणपत्र आपल्या सोबत आणावे। सकाळी 8 ते सायंकाळी 6:30 पास वितरण केले जाईल असे सांगण्यात आले आहे। लस आली तरी प्रत्येकाने काही महिने किंवा काही वर्षे मास्क लावणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार असल्याचे आंतरराष्ट्रीय किरणतज्ञ डॉक्टर गौरव सुंदर यांनी सांगितले। सध्या ते UK कार्यरत आहेत। लस घेणे अनिवार्य असून त्याबरोबरच आरोग्यविषयक काही अटी व नियमांचे पालनही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। राज्य सरकारने कृषी उत्पादनावर 0.35 ते 1% जादा कर आकारणी करण्याच्या निषेधार्थ हुबळी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच APMC 21 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे। कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने बंदचे आवाहन केले आहे। मंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय असा त्वरित निर्णय सरकारने घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। या बंदला पाठिंबा देण्याचे आश्वासन बेळगाव, विजापूर, गदग, शिरूर व इतर ठिकाणाहून देण्यात आले आहे।
माध्यान्ह आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पॅकेटमध्ये खाद्यतेल व मिठाचाही वापर यापुढे केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तूर डाळीचा दर वाढल्यामुळे त्याचे प्रमाण घटविले आहे. सध्या प्रतिदिन 50 ग्रॅम दिली जाणारी डाळ 20 ते 30 ग्रॅम प्रतिदिन या हिशोबाने दिली जाईल. या साहित्याचे वितरण ऑगस्ट पासून केले जाणार आहे. जानेवारीपासून 10वी व 12वीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर खासगी शाळांकडून कपात केलेल्या अभ्यासक्रमाची यादी देखील लवकर जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षेचा अवधी जाहीर केल्याशिवाय शाळा वर्ग सुरू करणे अवघड जाईल असे शिक्षक मंडळातर्फे सांगण्यात आले. ज्या शाळांच्या खासगी बस आहेत त्यांना 2-3 विद्यार्थ्यांसाठी बस चालविणे मुश्किल असल्याचे सर्वच वर्ग सुरू करण्याची परवानगी द्या अशी मागणी होत आहे. कन्नड चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता कुडलू कृष्णमूर्ती यांचे कंगेरी येथील निवासस्थानी वयाच्या 72व्या वर्षी वृद्धापकालीन आजाराने शनिवारी 6:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. काँग्रेस रोडवरील जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ही जलवाहिनी फुटली आहे. या फुटलेल्या जलवाहिनीतून अक्षरशः कारंजाच्या स्वरूपात पाण्याचा फवारा उडत आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सदर जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा व यातून सर्वांनी प्रेरणा घेऊन आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे यासाठी विनायक कॉलनी शाहूनगर येथील मंडळांनी अनेक गडांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. शिवचरित्राच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रसंग असलेला किल्ले श्री पुरंदरगड, वज्रगड, जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर, मोरगावचा मोरेश्वर यासह अनेक गडांच्या प्रतिकृती या मंडळाने साकारल्या आहेत. आता हे बातमीपत्र इथेच थांबवते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तसेच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.